नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक चार समकालीन भारत हे आपण अभ्यासणार आहोत यामध्ये कोणत्या कोणत्या समस्या आहे शांतता स्तरीय आणि राष्ट्रीय एकात्मता समोर असलेल्या आव्हाने आपल्याला अभ्यासायचे आहे ठीक आहे आता यामध्ये भारतामध्ये विचार केलेला आहे समकालीन भारत विचार केलेला आहे आता भारत हा विविधता असलेला देश आहे ज्यामध्ये दे सामाजिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय विविधता आढळते हेच नाही तर भारतामध्ये एक वेगळा दृष्टिकोन सुद्धा दिसून पडतो ज्यामध्ये जात धर्म गरिबी निरक्षरता लोकसंख्येचा दबाव भाषिक वांशिक अशी विविधता आढळतात म्हणजे एक वेगवेगळे पैलू आहे म्हणजे जसं एक सिक्क्याचे दोन पैलू असते तशा प्रकारचे पैलू आहे एक राजकीय दृष्टिकोन दिसून पडते आणि दुसरा असतो प्रॅक्टिकल जे समाजामध्ये चालू आहे ज्यामध्ये शेतकरी असंतोष कामगार विद्यार्थी आंदोलने जाती दंगली आणि यामध्ये आपल्याला रोजगार वगैरेसुद्धा दिसून पडते यामुळे काय होतात वाद निर्माण करतात जसं आता भारतामध्ये जवळपास अठ्ठावीस राज्य आहे आणि या अठ्ठावीस राज्याची जी काही सांस्कृतिक धार्मिक राजकीय ही वेगळेपण दिसून पडते ठीक आहे महाराष्ट्राची वेगळी संस्कृती आहे राजस्थानची वेगळी संस्कृती दिसून पडते दक्षिण भारतामध्ये वेगळी संस्कृती आहे तर या संस्कृतीमुळे काय होते एक राष्ट्रीय एकात्मतेला तडा मिळण्याचं काम करते जसं आता हल्लीमध्ये तुम्ही कधी ऐकलं असेल की भारता महाराष्ट्रामध्ये बरेच राज्य काही व्यक्तींना वेगळी वागणूक मिळते समजा जर एखादा महाराष्ट्रामध्ये वेगळ्या राज्यामधून जर कोणता रोजगार मिळण्यासाठी भारत महाराष्ट्रामध्ये आला असेल तर त्याला काही राजकीय पक्ष त्यांना विरोध करतात तर हे विरोध केले करणे म्हणजे काय होते राष्ट्रीय एकात्मताला तडा करणे भारत हा एक राष्ट्र आहे तर त्यामुळे कोणत्याही राज्यातला कुठेही काय करू शकतो रोजगार मिळू शकतो राहू शकतो स्थायी होऊ शकतो हे आपल्या संविधानामध्ये दिलेलं आहे ठीक आहे संविधानामध्ये एकोणीसनुसार कलम एकोणीसनुसार भारतातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन स्थानांतरण करू शकतो तिथे राहू शकतो रोजगार निर्माण करू शकतो त्यामुळे आपण जर दुसऱ्या राज्यातील एखादा व्यक्ती जर भारत महाराष्ट्रामध्ये जर रोजगार करत असेल आणि आपण त्याला जर विरोध करत असेल तर ते आपण कोणाचा विरोध करत आहे संविधानाचा विरोध करत आहे कारण की संविधानामध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की एका राज्यातून वेगळ्या राज्यामध्ये जो काही व्यक्ती आहे तो रोजगार निर्माण करू शकतो ठीक आहे तर त्यामुळे आपणही सुद्धा यावेळेला आप म्हणजे जे काही राजकीय जे काही असतात त्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही आहे आणि परंतु कोणत्याही व्यक्तीचा अनादर करायचा नाही जेणेकरून का होतील या राष्ट्रीय एकात्मतेला तडा येतील आणि धर्माच्या बाबतीत ते बिलकुलच नका प्रत्येकाला आपापल्या धर्माचा हे असतो अभिमान असतो आणि प्रत्येकाला आपापले धर्म पाळण्याचा हा हा सुद्धा एक धार्मिक अधिकार आहे आणि तो घटनेच्या कलम अठ्ठावीसनुसार देण्यात आलेला आहे त्यानंतर पाहूया की ब्लू मध्ये एक म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपले मत मांडलेले आहे राष्ट्रीय एकात्मता ही विट अथवा सिमेंटने निर्माण करता येत नाही ती छेनणी व हातोड्याने सुद्धा निर्माण करता येत नाही ती शांतपणे लोकांच्या मनात हृदयात निर्माण व्हावी हो ठीक आहे म्हणजे कोणत्याही प्रकारे सिमेंट किंवा विटांनी निर्माण होत नाही तर ते लोकांच्या शांतपणे मनात हृदयात निर्माण व्हावे हो म्हणजे कोणत्या कोणाच्याही मनामध्ये मनामध्ये मतभेद निर्माण होऊ नये मतभेद निर्माण झाले म्हणून म्हणजे काय होतील त्या राष्ट्रीय तडा मिळेल त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती अथवा गटांची ओळख पुसून टाकते ती एक संघ समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत नाही तर ती फक्त गटांच्या ओळखीपेक्षा राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते जेव्हा आपण म्हणतो की मी भारतीय आहे तेव्हा ती राष्ट्रीय ओळख असते ठीक आहे जेव्हा आपण म्हणतो की आपण भारतीय आहो तर ती एक जसं आपण नॅशनॅलिटीमध्ये एक बॉक्समध्ये आपण लिहितो इंडियन आहे ठीक आहे इंडियन आहे म्हणून असं लिहितो तर त्यावेळेस काय होते की हे जे काही तुम्ही मराठी तमिळ तेलुगू पंजाबी मुस्लिम शीख हे संपूर्ण जे काही ओळख आहे हे पुसून टाकल्या पुसून टाकल्या जाते असं नाही आहे ते तुम्ही तुमची वैयक्तिक जे काही आहे तर ते वैयक्तिक ओळख राहतात परंतु इंडियन ही तुमची एकात्मतेची ओळख दाखवतात तु ठीक आहे आपण जर परदेशात विचार केला भारतीयांची जर भारताची जर म्हणजे एक प्रकारची तुलना केली जाते कशाची तुलना केली जाते कोशंबरीच्या वडग्याशी म्हणजे सलाद बॉलशी सॅलड बॉलशी केली जाते म्हणजे आता सॅलड बॉल म्हणजे काय तर हे आपण पाहून घेऊया मेल्टिंग पॉट आणि सॅलड बॉल म्हणजे काय अमेरिकी समाजामध्ये म्हणजे असं आहे की अमेरिका आहे ठीक आहे अमेरिकामध्ये काय केलेलं आहे वे वेगवेगळ्या वे वे राष्ट्रातले लोक तिथे म स्थायित झालेलं आहे स्थायीत झालेलं आहे म्हणजे कसं आहे आता जसं एक कोथंबिरीची वडी म्हटलेली आहे ठीक आहे तर काय म्हटलेलं आहे यामध्ये इटालियन फ्रेंच जर्मन आफ्रिकन आशियाई आशियाई देशामधले जे काही लोक अमेरिकेमध्ये जातात तिथं स्थायीत होतात तिथच्या राहण त्यांना चांगलेपणा वाटते ठीक आहे अमेरिका ही घटळासारखी आहे असं म्हटलेलं आहे या घटळ्यामध्ये संपूर्ण देशातले दे जे काही लोक आहेत ते एकरूप होतात ठीक आहे आपली स्वतःची संस्कृती भूलून विसरून ते अमेरिकी संस्कृती आत्मसात करतात ठीक आहे तर याला काय म्हटले जाते मेल्टिंग पॉट म्हटल्या जाते म्हणजे सॅलड बॉल म्हटले जाते सेम तशीच भारताची सुद्धा स्थिती आहे भारत हा संपूर्ण म्हणजे संस्कृतीने एक वढालेला आहे ठीक आहे म्हणजे यामध्ये वेगवेगळी संस्कृती आढळतात म्हणून याला सॅलड बॉल म्हणतात म्हणजे सॅलडमध्ये कसा जसं आता तुम्ही जर सॅलड पाहिला असेल तर कांदा वगैरे राहता कांदा टमाटर गाजर वगैरे हे संपूर्ण मिक्स एकाच सॅलडमध्ये राहतात तर त्या सॅलडमध्ये भारतामध्ये वेगवेगळे धार्मिक लोक राहतात ठीक आहे एवढी तुमची क्लिअर संकल्पना झालेली आहे की सॅलड बॉल म्हणजे काय झालेलं आहे सॅलड बॉल म्हणजे वेगवेगळे धर्माचे लोक एका जागी राहणे अमेरिकेमध्ये सुद्धा इटालियन फ्रेंच जर्मन आफ्रिकन असे लोक राहतात तर सुद्धा ते सुद्धा तिथे एकरूप झालेले आहे त्यांना त्या संस्कृतीमध्ये तिथे त्यांनी हे केलेले आहे आता इथं एक सं सांगितलेलं आहे की भारताचे वर्णन मॅल्टिंग पॉट आणि सॅलड बॉल कसे करायचे तर त्यामध्ये आपण तुम्ही करू शकता की महाराष्ट्रामध्ये यू पी बिहार गुजराती आणि कर्नाटक आंध्र प्रदेश यामध्ये लोक वास्तव करतात तर हा सुद्धा एक म्हणजे मॅल्टिंग पॉटचा एक उदाहरण आहे सॅलड बॉल त्यामध्ये संपूर्ण जसं सॅलडमध्ये आपण बघितलेलं आहे की कांदा टमाटर गाजर आणखी काही को गोबी वगैरे तर हे संपूर्ण त्या सॅलडमध्ये मिक्स होतात तर त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा वेगवेगळं धार्मिक आणि वेगवेगळे लोक हे आ, मिक्स होतात त्यानंतर आहे की राष्ट्रीय एकात्मतेशी समान मूल्य खाली प्रमाण दिलेलं आहे मूल्य कशा पद्धतीने आहे ठीक आहे आता राष्ट्रीय एकात्मता आपण कशा पद्धतीने एक इम्प्लिमेंट करू शकतो त्याची म्हणजे अंमलबजावणी करू शकतो तर ते कोणते तर समोर पॉईंट आहे पहा एक तर राष्ट्रीय एकात्मताची समान मूल्यामध्ये समान नागरिक येते विविधतेची एकता येते राष्ट्रपती निष्ठा भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना ठीक आहे भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना धर्मनिरपेक्षता सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय समानता तर हे संपूर्ण जे काही हे जर आपण जवळपास किती आठ पॉईंट सात पॉईंट आहे तर हे सात पॉईंट जर आपण विषय विचार केला तर याला काय म्हटले जाते राष्ट्रीय एकात्मता म्हटल्या जाते म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव कोणत्याही जातीबद्दल करायचा नाही समानता समानता करायची समान नागरिकत्व करायचं तर हे संपूर्ण काय आहे तर ह्या आपल्याला राज्याची म्हणजे राज्याच्या एकात्मतेला घडवण्याची एक, एक पद्धत आहे तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने समस्या आहे आणि त्या समस्याचे निराकरण कशा पद्धतीने केले जाते आणि जे काही मेल्टिंग पॉट आहे सॅल सॅलड बॉल आहे याबाबतसुद्धा माहिती घेतलेली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचा नेक्स्ट पार्ट हो अपलोड करणार आहोत तर आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा